धाव फलकावरती 16 धावा आहेत, 16 ऑन बोर्ड. भैया शिंदेचं षटक निश्चित महागड ठरलंय. सलामीची जोडी जत संघाची अत्यंत तुफानी फलंदाजी. ओहो, परत एकदा अपरकट आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे, आतमध्ये आहे. अडवलंय, 2 धावा प्राप्त होणार आहे, 18 धावा धाव फलकावर. खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत पोषक आहे, वातावरण देखील तेवढंच पोषक आहे. पावसाळ्यामध्ये बहुधा क्रिकेट होत नाही, मात्र राजरत्न नाईक नवरे आणि त्यांच्या मित्र परिवाराला आम्ही धन्यवाद देऊ की ते हे रिस्क घेतात, पावसाळ्यामध्ये स्पर्धा घेण्याची रिस्क ते घेतात आणि त्या सक्सेस देखील करून दाखवतात. तिसऱ्या पर्वामध्ये थर्ड सक्सेसफुल टर्न सुपंत चषकचा आपण बघतोय. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव, धाव फलकावर 19 धावा. पहिलं षटक सुरू असताना 19 धावा, पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. भैया शिंदे गोलंदाजी मार्गवर, उजव्याच्या बाहेर चेंडू, आतली कड लागल्यानंतर आतमध्ये आलाय आणि आपण बघू शकतो 19 धावा आहेत आणि शेवटचा चेंडू. या डावयास या सामन्यातला, या षटकातला, माफ करा, शेवटचा चेंडू असेल. पहिलं षटक अपील होतंय, तिथे एष्टांच्या पाठीमागे अत्यंत चोखाम काम. षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. राजू आणि जत संघासाठी खेळतायत. तुकाराम, तुकाराम कुंचे महाराज, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला पुरुषार्थ. जळावरी आल्या वया, जैशा तरी येल्या लाया. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. तुकाराम, तुकाराम महाराज या नावानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचलित प्रसिद्ध असलेला खेळाडू. आखाती देशांमध्ये देखील आपल्या कामगिरीचा डंका वाजवलाय तुकारामनं. फुल टॉस चेंडू, खरं तर कन्सिस्टन्सी यॉर्कर ही तुकारामची ओळख आहे, पहिल्यापासून महाराजची ओळख राहिलेली आहे, कन्सिस्टन्सी यॉर्कर. अनेक वर्ष गोलंदाजी धुरा सांभाळणं एवढी सोपी, ते प्रतीक पुणे सारख्या संघाची हे निश्चित कठीण काम आहे, मात्र तुकारामनं आपली कारकीर्द मजबूत गाजवली. अलीकडे तो स्थानिक क्रिकेटमध्ये आता स्थिरावलाय, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तुकाराम आपल्याला कमी दिसतो, मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये तुकाराम आजही क्रिकेटशी नातं जोडून आहे. एक अनुभव असलेला खेळाडू आज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळत. 21 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना पुन्हा एकदा तुकाराम. पहा, पाल यॉर्क लेंथमध्ये कसला चेंडू टाकतो तुकाराम. निर्धाव पुन्हा एकदा, कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकणं. आपण जसप्रीत बुमराला बघतो, कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकतो बुमरा, त्याची सुद्धा एक स्टोरी आहे. बुमरा यॉर्कर कसा टाकू शकतो, का टाकू शकतो, तो म्हणाला की माझे वडील मी लहान असताना वारले, आईवरती सगळी जबाबदारी आली. चेंडू आकाशामध्ये आणि तुकारामला मिळतंय यश. इथे फलंदाज होईल बाद, पहिला धक्का जत संघाला. 1 गडी बाद, धाव फलकावरती धाव आहेत त्या 21. धावा रोखलेल्या आहेत. मला माहित नाही बार्शीच्या जवळ कुठलं धरण आहे की नाही, मात्र तुकाराम कुंचे नावाचं धरण इथे आहे की ज्यानं वाहणारा धाव फलक अडवलेला आहे. हे धरण त्याने प्रत्येक वेळेस कुठेही असू द्या, त्यानं किती धावा वेगात वाहतं. पहिल्या षटकामध्ये आल्यात धावा तब्बल 19 आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण धावांना त्यानं आळा घातलेला आहे. सध्या पाऊस नाहीये त्यामुळे कुठलीच नदी वाहत नाहीये,
त्यामुळे धरणं सुद्धा जवळपास कोरडी आहे. सोलापूरला वरदान ठरलेलं धरण उजनी मायनसमध्ये आहे. मात्र तुकाराम कुंचे नावाचं धरण इथे भरलेलं आहे. डेड बॉल धावफलकावरती 21 धावा. मी बुमराचं उदाहरण तुम्हाला सांगत होतो. बुमरा म्हणाला की वडील वारले होते, आईवरती जबाबदारी होती, आईला असं वाटायचं की मी खूप शिकावं, कॅनडाला वगैरे जावं, नोकरी करावी, पण मला क्रिकेटची खूप आवड आणि म्हणून ते क्रिकेटला विरोध करायचे. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर खांडून काढावा लागला. धाव 1 इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पोहोचेल पुढे 22 धावा. काय गोलंदाजी तुकाराम कुंचेची, कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये केवळ 3 धावाने एक गडी बाद केलाय. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाला पूर्ण लगाम घातलेला आहे, खीळ घातलेली धावफलकाला, आणि धावफलक तिथेच आहे 22 धावा. तर बुमरा त्याला सराव करायचा होता, तो घरी गोलंदाजी करायचा आणि घराच्या भिंतीवरती बॉल टाकायचा. बॉल जमिनीवरती टप्पा पडायचा, भिंतीला बॉल आदळायचा, परत मागे यायचा, हा परत बॉल घ्यायचा, परत रनअपवरती जायचा, परत टाकायचा, परत तो टप्पा पडायचा, परत भिंतीवरती आदळायचा. आणि मग त्याचा 2 वेळा होणार आवाज आहे ना, त्याची आई झोपलेली असताना त्याची झोप मोड व्हायची, मग ती ओरडायची खूप. मग त्याने त्याच्यावरती उपाय काढला की भिंत आणि जमीन मिळाली, जो तो कोपरा आहे ना, खालचा कोपरा जमिनीचा भिंतीचा, तिथे बॉल टाकायचा बरोबर. गोलंदाजचं नाव सांगा. निलेश, गोलंदाज निलेश. यस यस, टेकन, व्हेरी गुड शॉट. कव्हर पॉइंटला मारलेला हा शानदार चौकार. चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे 26 धावा. जवळ भिंतीच्या खालच्या कोपऱ्यावरती तुम्ही बॉल टाकून बघा, तुम्हाला आवाजच येणार नाही बॉलचा. आणि जसप्रीत बुमरा ते शिकला, तो तिथे बॉल टाकायला शिकला आणि भारताला एक अव्वल दर्जाचा कन्सिस्टंट डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मिळाला. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पुढे स्कोअर पोहोचणार आहे तो 27 धावा. षटक क्रमांक 3 निलेश छातामध्ये सोपवलेलं हे षटक आहे. तुकाराम कुंचेने एक चांगला षटक टाकल्यानंतर बाकीच्या गोलंदाजांना देखील त्याच्यापासून प्रेरणा प्रोत्साहन मिळू शकतं. पाहायचं इथे निलेश काय कमाल करेल या षटकामध्ये. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर उसळला, लाईन मिस होतोय फलंदाज, चेंडू निर्धाव ठरेल. धावफलकावरती असतील 27 धावा. षटक 3 मैदानामध्ये सुरू असताना 27 धावा धावफलकावरती आहेत. जत संघ सुरुवात शानदार केली होती, मात्र तुकाराम कुंचेच्या भेदक गोलंदाजी समोर त्यांना थोडस बॅकफूटवरती जावं लागलं. इथे उंच फटका लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक तिथे आणि अत्यंत सुंदर कॅच. इथे फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. इथे 4 धावा मिळतील आणि चौकाराबरोबरच स्कोअर. जत संघ पोहोचतो 31 धावसंख्येवर. 2 गडी बाद 31. जत षटक क्रमांक 3 सुरू आहे. एकतीस धावा धावफलकावरती येत आहेत. 3 षटक मैदानामध्ये सुरू असताना 4 षटका. दोन्ही संघ निश्चित बलाढ्य आहेत, जत आणि बार्शी.
सांगली विरुद्ध सोलापूर इथे खराब चेंडू आणि चार धावा 22 च्या माध्यमातून येतील चार धावफलक पुढे पोहोचेल तो 35 धावा या धावा निश्चित महत्त्वाच्या ठरतील जत संघासाठी आपण बघू शकतो 36 धावा धावफलकावरती परत एकदा निलेश 35 धावा धावफलकावरती आहेत चांगला चेंडू यावेळेस निलेशचा संमिश्र षटक राहिलं निलेशच 14 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत आणि एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये जात तिसरं षटक संपलेलं आहे चौथं षटक या ठिकाणी येणार आहे आणि आपण बघतो की चार षटकांची मॅच असेल तर चार गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य आहे चार गोलंदाजांना चार षटकं टाकायची आहेत प्रत्येक गोलंदाज एकच षटक टाकणार आहे आणि साहजिकच प्रत्येक षटकासाठी नवीन गोलंदाज आपल्याला आणावा लागणार आहे गोलंदाजाचं नाव सांगा नामदेव तुकाराम संत तुकाराम संत नामदेव संत परंपरा महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे आषाढीची वारी आपण सगळ्यांनी अनुभवली चेंडू हवेमध्ये या स्टॅकन नामदेवला मिळालं यश जत संघाला बसलेला हा धक्का सोलापूर जिल्ह्याला देखील मोठी परंपरा आहे कारण साक्षात परब्रह्म विठ्ठलाचं मंदिर पंढरपूरमध्ये आहे खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे वारी परत वारी संपल्यानंतरची एकादशी देखील काल आपण सगळ्यांनी साजरी केली राजू अनिल राम बाद झालेले आहेत लक्ष्मण आणि त्रिवेंद्रा ही जोडी मैदानामध्ये याबरोबर डावेष्टच्या वरून चेंडू अत्यंत सुंदर या षटकामध्ये कोणतीही धाव नाही नामदेवच्या पहिल्या चेंडूवरती यश होतं दुसऱ्या चेंडूवरती नामदेवनं निर्धाव चेंडू टाकलाय चार चेंडू अजून शिल्लक आहे खरं तर मोठा स्कोअर हातात असणं महत्वाचं आहे आउटफील्ड खूप वेगवान आहे बॉल 10x आहे खेळपट्टी देखील अगदी पाट आहे बाउन्सर आणि काय सुंदर फटकाय वा गॅप तिथे काढला थर्ड बॅनला चेंडू चार धावा चेंडूच्या मेरिट वरती खेळल्यानंतर अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकता आपल्याला बघायला मिळतात आणि निश्चित धावा बनवण्याच्या संधी देखील तुमच्या वाढतात या चौकाराबरोबरच धावफलक 39 वरती पोहोचणार आहे षटक तिसरं मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 39 धावा नामदेव गोलंदाजी मार्क वरती तयार आहे याबरोबरच पुढे एकदा थोडासा पुढे येत लॉफ्ट करायचा प्रयत्न होता मिड ऑफला एक धाव धावफलकावर 40 धावा चौथं षटक सुरू असताना 40 धावा संमिश्र अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल सुरुवात निश्चित चांगली होती मात्र ज्या धावा रोखल्या तुकाराम कुंचेनं त्यानंतर नामदेव देखील धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय त्याला यश मिळतंय शेवटच्या दोन चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि धावफलकावरती 40 धावा जत संघाच्या आव्हान 52 असेल आव्हान 50 असेल आव्हान 48 असेल अजून किती असेल ओहो इथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तयार होता झेल जरूर ड्रॉप झाला पण मला वाटते 3 धावा सेव्ह झाले असतील या चेंडूवर थोडी मिस्टेक सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून रोखू शकलेला नसता तो मात्र योग्य क्षेत्ररक्षण एक धाव धावफलकावरती 41 शेवटचा चेंडू या डावातला नामदेवचा चांगली गोलंदाजी नामदेव कडून आपण इथे बघितलेली आहे
वाह शेवटचा चेंडू आणि षटकार नामदेवच्या गोलंदाजीचा घेतला समाचार. सहा धावांबरोबरच सामना 47 धावा विजयासाठी 48 धावांची गरज बार्शी संघाला. नामदेवचं षटक देखील चांगलं राहिलं, मात्र एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आपण पाहिला. नामा म्हणे तया असावे कल्याण दयामुखी निधान पांडुरंग. आणि एक डाव इथे संपलेला आहे, त्याचबरोबर दुसरा डाव सुरू होईल. 48 धावांची आवश्यकता आहे. चला, अहमदनगर विरुद्ध पंढरपूर असं सामन्याची घोषणा होते. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसला चला. अहमदनगर विरुद्ध पंढरपूर असा सामना इथे घोषित होतोय. बोथ ऑफ कॅप्टन्स कम अप प्लीज फॉर टॉस. या आपण टी शर्ट पण नेले नाहीत, अजून घेऊन जा. अहमदनगर आणि पंढरपूर दोन्ही संघाला विनंती, टी शर्ट घेऊन जा. चला, मॅचला लगेच सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षण तयार ठेवा. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. विजयासाठीचं आव्हान 48 धावांचं. बार्शी संघासमोर 48 रिक्वायर्ड टू विन. अहमदनगर, चला अहमदनगरचे संघनायक 5 मिनिटांमध्ये या अहमदनगर. पप्पू आणि सुमित ही जोडी बार्शी संघाची मैदानामध्ये दाखल होते. आणि रझाकच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. जत संघाने बनवलेल्या 47 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी बार्शीचा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बघा, 48 धावांचं आव्हान आहे आणि रझाकच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे.
सलामीची जोडी मैदानामध्ये पप्पू आणि सुमित, पप्पू स्ट्राईक एंडला, सुमित नॉन स्ट्राईक एंडला. 48 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, कोणी घ्यायचा आहे कोणी घ्यायचा आहे, मोठी धडक दोघांमध्ये. अखेर कॅच मात्र सक्सेस होतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद. जबरदस्त ऍक्सिडेंट तिथे झाला दोन्ही शहीद रक्षकांना. सकाळी देखील अशी परिस्थिती आली होती, अगदी सामन्यातला पहिल्या चेंडूवरती एक धडक झाली, तिथे मात्र कॅच सुटला होता. आणि आजची दुसरी धडक आहे, ती पण सामन्याच्या पहिल्याच बॉलवरती. योगायोगाची गोष्ट असते, काही विचित्र योगायोग असतात. व्हेरी फर्स्ट बॉल, एक धडक ऍक्सिडेंट सकाळी आम्ही बघितला, आता आम्ही बघतोय. तर पाणी पाठवा खेळाडूंना पटकन. आम्ही चर्चा करत होतो की कुणी कॅच घेतला पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये देखील आम्ही चर्चा करत होतो की असे कॅच कुणी घेतले पाहिजेत, का कसे घेतले पाहिजेत, म्हणजे कॉल कसे पाहिजेत किंवा काय. तर निश्चित प्रकारे इथे गोलंदाज त्याच्या फॉलो थ्रू मधून तो चेंडूच्या खाली आला. जो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता तो तिथे पोहोचलाय. खरं तर एसटी रक्षकाने या दोघांना थांबून कॅच कलेक्ट करायला पाहिजे होता. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे की कोणाचे कॉल असतात, कोणाचा कॅच असतो, त्यानेच तो घेतला पाहिजे. धावफलकावरती आपण बघू शकतो, पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद झालाय, ज्याला आम्ही डायमंड डक म्हणतो. व्हेरी फास्ट बॉल विकेट, एकही चेंडू न खेळता काही खेळाडू बाद होतात शून्यावरती. काही खेळाडू सामन्याच्या पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होतात, मात्र इथे डावाला पहिल्याच बॉलवरती पडलाय खिंडार. आणि बार्शी संघासमोर हे आव्हान असणार आहे की खिंडार आता बुजवायचे आणि पुन्हा धावसंख्येच्या दिशेने आगे कुछ करायचे. पप्पू शून्यावर, धावफलक एक बाद शून्य. पहिलं षटक रझाक टाकणार आहे आणि रझाकच इथे जखमी झालेला आहे. तो आपलं षटक पुढे चालू ठेवेल का की बदली गोलंदाज पुढे येईल, हे महत्वाचं आहे. पंचांशी काहीशी चर्चा करतायत. तो जखमी झालेला आहे, त्याच्या बदली दुसरा गोलंदाज गोलंदाजी करू शकतो. आणि ज्यावेळेस तो येईल परत एकदा, पुन्हा त्याला गोलंदाजी करता येऊ शकेल. निश्चित
46 धावांचा पाठलाग आणि काय सुंदर फटका आहे इन साइड आउट. चेंडू थोडासा हवेतून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. 2 धावा प्राप्त होणार आहे धावफलकावरती. गडीबाद 8-12. पहिल्याच बॉल वरती मोठा ऍक्सिडेंट आणि त्यानंतर मला वाटतं षटक सुरू झालंय. रझाक गोलंदाजी मार्ग वरती जखमी झाल्यानंतरही तो तसाच पुढे खेळायला तयार आहे. हे महत्वाचं आहे. खेळाडू संघासाठी किती योगदान देतात, टीमसाठी येतात, हे महत्वाचं आहे. ओहो हो, रिव्हर्स अटेम्प्ट आणि जबरदस्त फटका, चौकार. फलंदाज कोण आहे? राहुल. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला राहुल. आल्या आल्या त्याने तडाखे दिलेले आहेत ते रझाकला आणि धाव फलकावरती 12 धावा आहेत. मला वाटते सरासरी गाठलेले 48 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 धावांची सरासरी अपेक्षित आहे. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा ही सरासरी गाठलेली आहे तर निश्चित कमालीची फलंदाजी. अजूनही काही चेंडू शिल्लक. परत एकदा चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक खाली, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धमाल धमाल फलंदाजी. पहिल्या बॉल वरती शून्यावर फलंदाज बाद झाला होता. जो प्रेशर क्रिएट झाला होता त्याचा परिणाम अजिबात जाणू दिला नाही तो फलंदाज राहुलनं. 2 षटकार 1 चौकार ठोकत धावांना आकार दिलाय. 18 धावा आणि हा शेवटचा चेंडू होता या षटकातला. तिथे धाव मिळणार नाहीये, षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 18 धावा. 18 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात आहे. 12 धावांच्या सरासरीची आपण चर्चा करत होतो, तिथे 18 धावा पहिल्या षटकामध्ये. तर आता समीकरणामध्ये बदल आहे. 30 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 18 चेंडू 30 धावा, 10 धावांची सरासरी हवी आहे पुढे मॅच जिंकण्यासाठी. सचिन तेंडुलकरला वकार युनिसचा चेंडू लागल्यानंतर तो खाली पडला होता, हलकसं रक्त निघालं होतं. तेंडुलकर पुढे खेळणार नाही असं वाटत होतं. नवजोत सिंग सिद्धू म्हणतात की मागे फिरलो मी नॉन स्ट्राईक वरती जाण्यासाठी आणि मला मागून आवाज आला मैं खेलेगा. तो तेंडुलकरचा आवाज होता. फिजिशियनला सांगितलं तुम्ही जा मला खेळायचंय. वकार युनिसला पुढचाच बॉल तेंडुलकरने असा कव्हरच्या मधून सुंदर चौकार खेळला होता. आकाश गॅप तिथे आहे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. अडवला चेंडू सीमारे. 4 धावा. धाव फलकावरती 22 धावा. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर खर तर बारशीवरती यायला हवा होता, मात्र राहुलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर सुमितचाही पहिला चौकार. 22 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी मात्र 26 धावांची आवश्यकता इथून पुढे. परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू. गॅप मोठा. एक टप्पा घेत सीमारेषा पार. पुन्हा एकदा 4. धडाका सुरू झालाय. धावांचा धडाका सुरू झालेला आहे आणि एकदा का पाऊस सुरू झाला की तो थांबत नाही. तो जर कोकणातला पाऊस असेल तर तो थांबत नाही. अवखळ असतो तो, पडत राहतो सारखा. इथे दुसऱ्या बॉल मधून जो सुरू झालाय तो मात्र पाऊस पडतच राहिलेला आहे. पुणा 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 षटकार. मुसळधार पाऊस. काल सुद्धा या मैदानामध्ये पाऊस आला पडला पण तो लगेच निघून गेला. दिवसभराचा खेळ थांबला जरूर आणि असा हा पाऊस आहे. कोकणातल्या पावसासारखा बरसतोय. असे वेगवेगळे पाऊस असतात. जसा गोव्याचा पाऊस असतो, भरपूर पाऊस पडतो गोव्यात पण दिसत नाही. जसं की गोव्यात गेलो आपण, भरपूर ड्रिंक घेतली पण ती चढत नाही, तसा पाऊस असतो गोव्याचा. मुंबईचा पाऊस, कोल्हापूरचा पाऊस असतो की एकदा का सुरू झाला ना, घरात घुसला की जसा एखादा पाहुणा घरात आला की तो मुक्काम ठोकतो, तो बाहेर पडत नाही, तसा कोल्हापूरचा पाऊस असतो. उंच उंच आकाशामध्ये पुन्हा पुन्हा षटकार. लागोपाठ धडाके धडाडधूम
इथे फटके पडतायत आणि चेंडू सी महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. 39 धावा धाव फलकावरती आहे. विजयासाठी फक्त 8-9 धावांची गरज आहे. केव्हा केव्हा विजयाच्या समीप आले नजीक आले उंबरठ्यावरती उभे राहिले ते कळले नाही. ओहो हो आणि अगदीच उंबरठ्यावरती आता फक्त एखादी नवरी जसा उंबरठा ओलांडते ना माप ओलांडते आता तेवढंच फक्त माप ओलांडायचंय बस आणि घरात प्रवेश करायचा आहे. बार्शी संघाची अत्यंत तुफानी फलंदाजी. मी काही गोष्टी असतात की माणूस तिथून पेटून उठतो आणि मला वाटतं पहिल्या बॉलवरती गेलेली विकेट त्यासाठी कारणीभूत ठरलेली असावी. ते असे पेटून उठलेले आहेत की बस इथे धमाल फलंदाजीनं विजयाच्या जवळ येऊन पोहोचलेले आहेत. फक्त फक्त 3 धावांची गरज आहे. बरोबर ना 45 धावा धाव फलकावरती आहेत. मात्र 3 धावांची गरज आहे. केवळ 2 षटक संपलेली आहेत. आणि याच बरोबर सामना संपलेला पाहता पाहता सामना संपलेला आहे. मी मुंबईचा पाऊस होतो. मी असा एक व्हॉट्सअपवरती मेसेज वाचला होता की मुंबईचा पाऊस हा प्रेयसीच्या वडिलांसारखा असतो. तो कधी येतो आणि धू धू धुऊन जातो कळत नाही. धमाल फलंदाजी बार्शीकरांची इथे आपल्याला बघायला मिळाली. अभिनंदन बार्शीच्या खेळाडूंचं. पण त्याचबरोबर आम्हाला कौतुक करायचं आहे अभिनंदन करायचं आहे मनापासून धन्यवाद द्यायचे ते जतच्या संघाचा. आपण आलात खेळलात खूप छान धावा बनवल्यात आणि इथे निश्चित सांगलीची ओळख दाखवली. जत संघाचा मी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो. चला नेक्स्ट मॅच सुरू होते. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण या आपल्या पॅव्हिलियन मध्ये इथून जा. चला फ्रेंड्स 11 पंढरपूर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये ताबडतोब. चला अहमदनगर शिवमल्हार फलंदाजीसाठी तयार राहा. शिवमल्हार अहमदनगर फलंदाजीसाठी तयार राहा. लगेचच लगेचच आपले ड्रेस किट करा आणि मॅचला सुरू करा. आपल्याकडे मधला वेळ कमी करायचा आपल्याकडे आणि इथे खूप वेळ होणार आहे. आता आपण अजून किट केलेलं नाही आहे. दोन्ही संघांना विनंती करतो पटकन किट करा आणि लगेच मैदानामध्ये या. आम्ही सुद्धा असं गेलो नाही असं आलो.